छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अठरा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं गंगा नदीवर बांधलेल्या देशांतर्गत जलमार्ग टर्मिनससह दोन राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण देशातल्या प्रत्येक नागरिकाला पाच किलोमीटर अंतराच्या टप्प्यात लवकरच बँकिंग सुविधा मिळतील केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची ग्वाही केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचं बंगळुरु इथं दीर्घ आजारानंतर निधन राष्ट्रपती पंतप्रधानांसह अन्य एक मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या नाशिकमधल्या केशव सोमगीर गोसावी या जवानाचं पार्थिव आज नाशिकमध्ये आणणार महिला विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा थरारक विजय मालिकाही तीन शून्य अशी जिंकली नमस्कार पावणे नऊच्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात नक्षल प्रभावित आठ जिल्ह्यांमधल्या अठरा आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली या मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहा केंद्रीय राखीव पोलीस दल सीमा सुरक्षा दल आणि इंडो तिबेट सीमावर्ती पोलीस दल यांच्यासह सुमारे एक लाख जवान तैनात असल्याची माहिती नक्षलविरोधी कारवाईचे विशेष महासंचालक डी एम अवस्थी यांनी दिली केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पेक्षा जास्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत मोहलामानपूर अंतागड भानुप्रतापूर कांकेर कोडागाव केशकाल नारायणपूर दंतेवाडा बिजापूर आणि कोंटा या दहा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल तर इतर आठ जागांसाठी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान होईल उर्वरित बहात्तर जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून अकरा डिसेंबरला मतमोजणी होणार आहे राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं एकशे एकतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या एकशे एकतीस उमेदवारांमध्ये पंच्याऐंशी विद्यमान सदस्यांचा समावेश असून बारा महिला आणि बारा युवकांना प्राधान्य देण्यात या यादीमध्ये अनुसूचित जातीतल्या उमेदवारांना सतरा तर अनुसूचित जमातीतल्या एकोणीस उमेदवारांना संधी देण्यात आली आहे सात डिसेंबरला मतदान होणार आहे वाराणसी इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा नदीवर बांधलेल्या देशांतर्गत जलमार्ग टर्मिनसचं लोकार्पण होणार आहे दोन राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पणही पंतप्रधान करतील पंधराशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या चौतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळ आणि पैशाची बचत होणार असून प्रदूषणातही घट होणार आहे बौद्ध तीर्थस्थळ सा सारनाथकडे जाण्याचा सा प्रवास या रिंग रोडमुळे सुकर होणार आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला लवकरच पाच किलोमीटर अंतराच्या आत बँकिंग सुविधा उपलब्ध होतील असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं युनियन बँक ऑफ इंडियाच्या शंभराव्या स्थापना दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधताना ते बोलत होते शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी युनियन बँकेचा केलेला शुभारंभ म्हणजे भारतीय आर्थिक संस्थांचं सा प्रतीक आहे असं म्हणाले आर्थिक समावेशकतेचं उद्दिष्ट समोर राष्ट्रीयकृत बँकांनी उद्योग आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केल्याचं सा त्यांनी सांगितलं इंधनाच्या वाढत्या किमती आणि काही क्षेत्रात विकासाची मंदावलेली गती असूनही भारतीय चांगला विकास दर राखला आहे बँकांच्या एनपीएला आळा घालण्याची गरज असून अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी बँका महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले व्यवसाय सुलभीकरणाच्या क्रमवारीतली सुधारणा म्हणजे सरकारच्या कार्यपद्धतीचं उत्तम उदाहरण आहे असं त्यांनी सांगितलं आधारमुळे अनुदानातली चोरी तसंच गळती थांबली आह कर आणि इतर सुधारणांमुळे महसुलांमध्ये वाढ झाली असून हा निधी ग्रामीण घर बांधणी तसंच रस्त्यांसाठी वापरला जाईल असं यांनी स्पष्ट यावेळी बँकेच्या पाच नव्या सुविधांचा प्रारंभ करण्यात आला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते केंद्र सरकारची कृषी सिंचन योजना आणि आंतरराष्ट्रीय कृषी खाद्य निर्यात योजना या योजनांमुळे अकोला जिल्ह्यातल्या चांदूर गावाचा शेतीमाल थेट आखाती पोहोचला पोहोचलाय एकोणीस ऑगस्टपासून तिथली भिंडी दुबई आणि आखाती देशांमध्ये निर्यात होत आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून चांगलं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय निर्यात योजनेनुसार जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातल्या केळी डाळिंब भेंडी मिरची यांची आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला त्यानुसार चांदूर गावातल्या बावीस शेतकऱ्यांच्या गटानं भेंडी निर्यातीसाठी एका कंपनीसोबत करार केला त्यामुळे एकोणीस ऑगस्ट पासून इथून दुबई तसंच आखाती देशात दररोज पन्नास क्विंटल भेंडी निर्यात होत आहे आमच्या गावामधून वीस ते पंचवीस कास्तकारांचा माल आम्ही एक्सपोर्टला देत आहोत प्रतिदिवस रोज वीस क्विंटल पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत माल आमचा रोज दिली चालू आहे हा आघाती देशात दुबईला किंवा बाकी आघाती देशामध्ये दे चाललेला आहे या करारामुळे शेतकऱ्यांकडून वर्षभर बावीस रुपये किलोच्या भेंडी खरेदी केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या गटाला मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे चांदूर गाव से जो भी माल आगती देश मे जा रहा, तो ये सरकार केंद्र सरकार के माध्यम से ये बहुत अच्छी स्कीम जो है कलेक्टर साहेब इनकी प्रयत्न से ये माल जो आगती देश में जा रहा है इसके लिए चांदुर के इनका फायदा काश्तकारों का फायदा भी हो रहा है बाकी की जो दलाली वगैरह ये सब कार्टिंग वगैरह ये सब बच जा रहा जगह पे सी माल जो है ये बाईस रूपए से जाने के कारण यहाँ कम से कम तीस से चालीस ऐसे जो शेक है ये सब माल लाके दे रहे शतक जे उत्पाद है जे निर्यात की शुरुआत है जिला जो भेन्दी है डालिम्बा है याचर निर्यात पे शुरू है अकोला जिल्ह्यामध्ये आता दररोज पन्नास क्विंटल भेंडी एक्सपोर्ट केली जात आहे निर्यात केली जाता है, के जा है। आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न आहे तो वाढलेला आहे केंद्र सरकार राबवण्यात येणाऱ्या या नवीन योजनांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणित सुटली आहेत अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव मधल्या साई समर्थ सेवा मंडळातर्फे दोन हजार चौदा सालापासून सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेला दोनशे दिवस पूर्ण झाले त्यानिमित्त मंडळातल्या सर्व सदस्यांनी कोपरगाव बसस्थानकाची स्वच्छता केली सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली दर रविवारी मंडळाचे सर्व पदाधिकारी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणांची निवड करून स्वच्छता मोहीम राबवतात पंचवीस सदस्य असलेल्या या मंडळात डॉक्टर इंजिनियर शेतकऱ्यांबरोबरच विविध क्षेत्रातले सदस्य सहभागी असल्यानं त्यांच्याकडून होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेचं कोपरगाव वासियांकडून विशेष कौतुक होत आहे आतापर्यंत या सेवा मंडळाच्या वतीनं कोपरगावचा गोदाकाठ आणि इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचं आज पहाटे बंगळुरु इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते अनंतकुमार यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री पदाचा कार्यभार होता दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अनंतकुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त कलि अनंतकुमार हे त्यांच्या उत्तम कार्यामुळे कायम स्मरणात राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मंत्रिमंडळातले इतर सदस्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुख्य, मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेंखर यांनीही अनंतकुमार यांच्या दु, निधनाबद्दल दुःख व्यक्त आहे दरम्यान अनंतकुमार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील जम्मू काश्मीरमधल्या नौशिरा भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात नाशिक जिल्ह्यातल्या केशव सोमगीर गोसावी या जवानाला वीरमरण आलं या गोळीबारात नाईकपदी गोसावी गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील रामपूर या गावचे रहिवासी असणाऱ्या शहीद केशव गोसावी यांच्या मागे वडील आणि पत्नी असा परिवार आहे शहीद गोसावी यांचं पार्थिव आज दुपारी ओझर विमानतळावर आणण्यात येईल सांगली जिल्ह्यातल्या कवठपिरान इथं राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेत पुरुषांचे बावीस तर महिलांचे अठरा संघ सहभागी झाले आहेत चार चालणाऱ्या या स्पर्धेत दोन दिवस साखळी पद्धतीनं तर नंतरचे दोन दिवस बाद पद्धतीनं खेळले जातील स्पर्धेतल्या विजयी संघांना हरियाणा इथं होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहा महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा गोलंदाजांनी केलेली अचूक गोलंदाजी आणि मिताली राजच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघानं भारतासमोर विजयासाठी एकशे चौतीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मारुफ आणि निदा यांनी प्रत्येकी अर्धशतक झळकावलं मात्र या दोघी वगळता पाकिस्तानच्या इतर खेळाडूंनी निराशा केली आणि पाकिस्ताननं वीस षटकात बाद एकशे तहतीस धावांचा टप्पा गाठला भारतातर्फे पूनम यादव आणि हेमलता यांनी प्रत्येकी दोन तर अरुंधती रेड्डीनं एक बळी मिळवला मिताली राजनं सलामीला येत छप्पन्न धावा फटकावल्या स्मृती मानधनानं सव्वीस तर जर्मिमा रॉड्रिग्जन सोळा धावांची खेळी करत मितालीला चांगली साथ दिली मिताली राजला सामनावीर घोषित करण्यात आलं भारतानं याआधी वेस्ट इंडिजलाही हरवलं आहे चेन्नई इथं वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकाही तीन शून्य अशी खिशात घातली अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतानं सहा गडी राखून विजय मिळवला अखेरच्या षटकात विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती मात्र भारताला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला मनीष पांडेनं चोरटी धाव घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं एकशे ब्याऐंशी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली कर्णधार रोहित शर्मा अवघ्या चार धावा करून तंबूत परतला लोकेश राहुलही सतरा धावांवर बाद झाला त्यानंतर ब्याण्णव धावा करणारा शिखर धवन आणि अठ्ठावन्न धावांची खेळी करणारा रिषभ पंत यांनी भारताचा विजय दृष्टीपथात आणून दिला धवन आणि पंत बाद झाल्यानंतर विजयासाठी भारताला अखेरच्या चे चेंडूपर्यंत वाट पहावी लागली त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना निकोलस पुरन याच्या त्रेपन्न आणि डॅरेन राहूच्या नाबाद त्रेचाळीस धावांच्या जोरावर विंडीजनं वीस षटक तीन बाद एकशे एक पर्यंत मजल मारली हटमरनं सव्वीस धावा फटकावल्या हवामान राज्यात नागपूर इथं अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला एकदा छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अठरा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं गंगा नदीवर बांधलेल्या देशांतर्गत जलमार्ग टर्मिनससह दोन राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण देशातल्या प्रत्येक नागरिकाला पाच किलोमीटर अंतराच्या टप्प्यात लवकरच बँकिंग सुविधा मिळतील केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची ग्वाही केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचं बंगळुरू इथं दीर्घ आजारानंतर निधन राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या नाशिकमधल्या केशव सोमगीर गोसावी या जवानाचं पार्थिव आज आणणार महिला विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा थरारक विजय मालिकाही तीन शून्य अशी जिंकली हे पुन्हा भेटूया अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार